काय सांगाल तुम्ही, जागा तुमची तुम्हाला इथे राहू देत नाही आहेत, तुम्ही दुसऱ्या जागी गेलात, कशा प्रकारे त्यांनी ताबा वगैरे मिळवला होता? पॉज घ्या ना, पॉज घ्या. रडू नका, बोला पुढं काय झालं. आम्ही कसं जगतोय आमचं आम्हालाच माहिती आहे. एक दिवस खातोय तर एक दिवस उपास खातो. आधी एवढी जमीन असून त्याचा काही उपयोग नाही आम्हाला. पाच पैसे पण मदत भेटत नाही, काय भेटत नाही, कामधंदा नाही, काय नाही, मालक पण माझे गेले. आम्ही कसं तरी जीवन जगतोय. घरामध्ये आमच्या पाऊस आला तर नदी साठते. माझा मुलगा आहे पण तो असून पण नसल्यासारखा आहे, वेड्यासारखा आहे. काही उपयोग नाही, कुणाचा आधार नाही, आश्रय नाही आम्हाला. आम्ही एकटं जीवन जगतोय. किती वर्ष झालं हा प्रकार चालू आहे आणि किती वर्ष झाले हा ताबा घेतलेला आहे? किती वेळा पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? 35-40 वर्ष होऊन गेलेत ह्या गोष्टीला. पण ते लोक आम्ही कितीतरी वेळा आलो पण आमची काही मदत केली नाही त्यांनी. तुम्ही मला पण बोल का सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर किशोर दाजीबा शहाणे गेली 32 वर्षापासून पुणे शहरामध्ये आहे. पेशानं जरी डॉक्टर असलो तरी बाबासाहेबांनी मला हे संविधान शिकवलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो आहे. या देशामध्ये मनुवादी ज्या लोकांनी महारत्नाची जमीन बळकावलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोसपणे तहसीलदार, कलेक्टर, पोलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन, महारत्नाची जमीन जी खंडानी थोडी बहुत खाऊन करण्यासाठी दिली होती, ह्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंगा बांधून भाड्यानं देऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि गरीब जे वंचित आहेत, जे ताबेदार व्हायला पाहिजे होतं, जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हाकलून स्वतः ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत. या सर्व मनुवादी व्यवस्थेच्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे. जोपर्यंत ह्या तहसीलदार, कलेक्टर यांची चौकशी होत नाही, ज्यांनी ज्यांनी ह्या ह्याच्यात काळाबरे केलेलं आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत, जे जातीवादी आहेत, यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे. इथून पुढे आमचा ठिय्या ह्याच ठिकाणी असेल. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी बसून राहणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ, महाविकास आघाडी बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजून आहे, महायुती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजून आहे. परंतु आज पुणे सारख्या भागामध्ये बीटी कोल्ड रोड या ठिकाणी जे महारत्नाची जमीन आहेत, जे कांबळ्या कुटुंबाची जमीन आहे, ती जमीन त्यांच्याकडे छिनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती, जी लोकं वॉचमेन होती, ते जमिनीचे आता मालक झालेले आहेत. जिथं जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावाखेडं कशी अवस्था असेल? आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहेत, कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी हल्ला देऊन टाका, परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही, यांची काही दखल घेतली जात नाही. म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून या ठिकाणी या जमिनीचा ताबा घेतलेला आहे. आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथं आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला जी महारत्नाची जमीन आहे त्यांना दिली पाहिजे आणि जे जे जातीवादी जे लोक आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. जोपर्यंत कांबळे कुटुंबाला न्याय मिळणार नाही
तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार नाही. आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेब इथे या आणि कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. एक समाजाचा प्रश्न म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आपण जे पीडित आहेत, जे विक्टीम आहेत, त्यांचं पण म्हणणं ऐकलं, ज्या सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे ऐकलेलं आहे. आणि आपण आज सातत्यानं बघतोय की या महारत्नीच्या जमिनी आहेत त्यांना काही ती चवली पावली किंवा काहीच न देता देखील त्यांना असं हुसकावून लावलं जाते, हाकलून लावलं जाते. त्यांना ॲक्च्युली त्यांच्या वतनी जमिनी आहेत, त्यांचा मालकी हक्क त्याच्यावर प्रस्थापित आहे, तरी पण त्यांना एक हालाकीचं जीवन जगायला ते आज मजबूर झालेले आहेत. याला कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे शासन दरबारी. याला न्यायिक प्रकारे आपण त्यांना ते कसं मिळवून देऊ याच्यासाठी हा सामाजिक लढा आहे. आणि नाही अशा प्रकारे धुडकवलं जातं नेहमीच. आणि म्हणजे महार आहे आणि तुम्हाला शेत काय करायचे जमीन वगैरे असं बोललं जातं नेहमी. माझे मामा होते, कित्येक वेळा ते आले, त्यांना नेहमी माझे मारहाण केली जायची. त्यांचे त्यांनी अंगठे नाही दिले, म्हणजे पाहे नाही दिले, तर त्यांच्या पायाचे ठसे वगैरे घेतलेत. आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे. आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत, त्यांना एकच मुलगा आहे, तो पण वेड्यासारखाच वागतो. त्या बिचाऱ्या काय करतील, त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही, काय नाही, कुठून म्हणजे धंदा नाही, काय नाही, ते खाणार काय, काय हे करणार काय. त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल. त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन, स्वतःचं सगळं काय असून सुद्धा त्या इतक्या हालाकीचे दिवस काढत आहे. तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. तेवढं काय सुचलंच नाही ना आम्हाला, कुठं काय करायचं काय नाही हे काही समजत नाही आम्हाला. आम्ही आपण वेड्यासारखे दिवस काढलेत, आम्ही काढतोय. तुमची जमीन त्यांनी कशी घेतली? कशी घेतली? सुरुवात म्हणजे माझे सासरे होते, माझे सासरे होते ते त्या टायमाला अर्धलीनी जमीन असायची. मारुती कांबळे, मारुती गंगाराम कांबळे, त्या संपूर्ण जमीन म्हणजे सासरे माझे कामाला होते फॅक्टरीमध्ये आणि इथं अर्धलीनी जमीन त्यांच्याकडे यायचे. तर जे काही शेतामध्ये पिकायचं अर्धं आम्हाला द्यायचे, अर्धं ते लोकं खायचे, असं म्हणजे ह्या प्रकारे चाललं होतं. आणि नंतर आमचे सासरे वारले आणि सगळे माझे नवरा बिवरा असे सगळे मुंबईला गेले, इथं कोणच नाही राहिलं. मग ह्या लोकांनी डुप्लिकेट सह्या करून काय करून काय काय केलं काही हे माहीतच नाही. हे झेंडे थोपटे, हे महेंद्रकर. तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला जाते वा तक शिवीगाळ वगैरे केली जाते का इथं आल्याच्यानंतर? नाही, इथं काय म्हणजे इथं तुम्ही आले कधी त्यांना जमीन मागण्यासाठी, तर तुम्हाला कधी जातीवरनं त्यांनी असं शिवीगाळ वगैरे केलेली का? ते तसं तर असतंच ना आपल्या लोकांना. काय बोलली, काय बोलली? काय नाही, काय महारत्नाच्या जमिनी येईन काय तुम्हाला करायचं ते काय देणे करा तुम्ही. बस बस बस.